छान पाऊस पडतोय, काय करायचं काही समजत नाही, काहीतरी नवीन आयटम करून पाहूया। चला पाऊस, क्वारंटाईन, लॉकडाऊन, काय करता येईल, काहीतरी नवीन करूया, काहीतरी नवीन जातो। तो मित्रांनो, हे काही जे काही बघताय ना, बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया सुचली आहे, तर त्यामुळे तुम्ही बघत राहा पुढचा व्हिडिओ, तुम्हाला नक्की समजेल मी काय बनवणार आहे। एक ब्रेड आणि एक कोबी। तर मित्रांनो, ती कोबी होती ना ती अशी बारीक चिरून घ्यायची आहे, चर चिर चर चिर। आता कांदा घेतला मी एक, त्याला पण असा एकदम तुमच्या पद्धतीने कत 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 असा चिरून घ्या, मजा येते, खतरनाक वाटतं। हे बा चर कर बारीक चिरून घ्या। मग त्याच्यानंतर मिरची हिरवी तिखट आणि कोथिंबीर बारीक एकदम, कोथिंबीर पाहिजेच आपल्याला, तर कोथिंबीर लागतेच भाऊ प्रत्येक भाजी प्रत्येक पदार्थात, कोथिंबीरशिवाय मजा नाही। ते चार ब्रेड होते ना, ते ब्रेड घेतले मी, ते पाण्यात वल्ल चिंब करून घ्या, एखादी रुमाल कसं भिजवतो तसं भिजून घ्या, आणि भिजवल्यानंतर आणि एखाद्या कपड्यासारखं पिळून घ्या ब्रेडला, आणि ते बाजूला ठेवा एका ताटात। कढई, अरे बापरे ओ कॅमेरा आला रे भाऊ, ओ बाप थांब रे भाऊ, जरसा रेसिपी बाकी आहे ना। हा तर हा ब्रेड घ्या पुरा, त्याला स्मॅश करा, आणि पत्ताकोबी टाका, कांदा बारीक चिरल, कोथिंबीर कोथिंबीर सगळ्या गोष्टीत पाहिजेच, मिरची मिक्स करा ते सगळं, थोडी कोथिंबीर शिल्लक ठेवली नंतर लागेल ना ती, त्याच्यामुळे तर असं स्मॅश करा। हा मक्याचा पीठ आहे, कॉर्नफ्लावर ते मिक्स करा, पाण्याची गरज असली तरच टाका। हा आमचा रंगीबिरंगी डबा बॅचलर पोरांचा, मीठ हळद गरम मसाला तिखट आणि थोडा कांदा लसूण मसाला, आणि करा मिक्स, हळूहळू मिक्स करा, पाणी लागलं तरच टाका, ओके। हे असं पूर्ण करून घ्या मिक्स, हे बघा फास्ट होतं आहे ना, ते मी स्पीड वाढवलं आहे म्हणून होते, टेन्शन घेऊ नका। आणि आता आपण छोटे छोटे गोळे करून यांना तळून घेऊयात। हां असं, हां एक कोथिंबीर थोडंसं पाणी टाकलं आहे मी, ते थोडंसं एकदम जास्तच घट्ट झालं होतं म्हणून, पण काही गरज नाही, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, ओके। तो चला मग आता तळूयात आपण, ओके चलो। तो मित्रांनो, आमच्या रूमची आन बान शान काळी कढई, त्यात तेल टाकतोय मी, ते गरम करून घ्या मजबूत। आणि जो काही आपण तो प्रकार केला होता तो हा असा होतो, त्याच्यानंतर मग मोठा आहे की म्हणून, मोठेपणा म्हणून थोडंसं पाणी शिंपडून पहा तेल गरम झालं आहे की नाही, ओके। मग आपल्या पद्धतीने असे छोटे छोटे गोळे त्यात थोडा, ओके। भजे नाही आहे, परत एकदा सांगतो, उगाच भज्यासारखं करायला जाऊ नका, हा वेगळा प्रकार आहे, याचं नाव नंतर सांगेल मी, अजून नाव नाही सांगणार। गोळ्याला तळून घ्या, मस्त डीप फ्राय करा तेलामध्ये, ओके। तो हे असे लाल बुंद होऊ द्यायचे, आणि मस्तपैकी आपल्या पेट प्लेटवर सजवा, याचा आस्वाद घ्या, किती भारी दिसत आहे ना, आता आम्ही खायला घेतोय। तो मित्रांनो, पत्ताकोबी मंचुरियन पकोडा, एकदम सोपं आहे, काही टेन्शन घेऊ नका, चांगलं आहे ना हो, करत जा ना घरी, स्वयंपाक गेमपाक, हां लाईक करा सबस्क्राईब करा, मग थँक्यू सो मच।